विद्यार्थी मित्रांनो, कवी रोहिदास कोठे यांनी त्यांच्या प्रलय या कवितेमध्ये असा आशय मांडलेला आहे की या संपूर्ण जगाचा विनाश व्हावा, प्रलय व्हावा आणि हे संपूर्ण जग नष्ट व्हावं आणि पुन्हा नव्याने जग उदयास यावं. आणि ज्यावेळेस पुन्हा नव्याने जग निर्माण होईल त्यावेळेस जी घरं जी शहरं निर्माण होतील ती एकाच आकाराची एकाच उंचीची निर्माण होईल. तर त्यांनी या कवितेमध्ये असे का म्हटलेले आहे, तर त्यांनी असं त्या कवितेमध्ये असं का म्हटलंय, तर या स्वार्थी जगामध्ये माणुसकीचे दर्शन आपल्याला दिसून येत नाही. आणि त्या कवितेमध्ये सांगितले की पुन्हा जे नवीन जग निर्माण होईल त्या जगामध्ये निर्माण होणारी पुन्हा उदयास येणारी जी माणसं आहेत त्या माणसामध्ये माणुसकी निर्माण व्हावी, माणसाला माणूस म्हणून किंमत प्राप्त व्हावी, असा आशय त्यांनी त्या कवितेमध्ये मांडलेला आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला या स्वार्थी युगामध्ये कुठेतरी माणुसकी लोप पावत चाललेली आहे असे आढळते. तर आज आपण जो जयश्री विवेकर यांचा जोडीवाला हा जो पाठ पाहणार आहोत, तर अशीच माणुसकी अब्दुलच्या माध्यमातून या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. तर आज आपण जयश्री विवेकर यांचा जोडीवाला हा पाठ पाहणार आहोत. प्रथम जयश्री विवेकर यांचा आपण परिचय करून घेऊ. त्यांचा जन्म आहे सन 1939. प्रसिद्ध लेखिका त्यांची जय पराजय, वेदनेला फुल आले या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. स्वप्नातील विधी ही बाल कादंबरी इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहे. तर पाठक कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दादीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील अमरावती हे विदर्भातील एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या करणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाज गुण या मूल्याबरोबरच माणुसकी दर्शनही लेखिकेने घडवले आहे. तर या पाठामध्ये जे अमरावती येथील जे तपोवन आहे त्या तपोवनामध्ये जाऊन अब्दुल त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रियांची कशा प्रकारे सेवा करायचा, बांगड्या म्हणून ही सेवा करायचा, तर या आशयाचा हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोर समाज सुधारक बाबा आमटे यांनी सुद्धा कुष्ठरोग्यासाठी महान असे कार्य केले. ज्यावेळेस त्यांना रस्त्यामध्ये तुळशीराम नावाचा एक कुष्ठरोगी माणूस दिसला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये त्या माणसाविषयी एक दया उत्पन्न झाली, दया निर्माण झाली आणि आपण या माणसासाठी काहीतरी केले पाहिजे, या कुष्ठरोग्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांनी पुढे आनंदवन निर्माण केले. त्यांच्या कार्याला त्यांची पत्नी सारदाई आमटे यांच्यासुद्धा मुलाची साथ मिळाली आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्या आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यांची सेवा केली. आज आपण अमरावती येथील जी कुष्ठरोगासाठी उभारलेले जे गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये जाऊन हा अब्दुल त्या स्त्रियांना बांगड्या खाण्याचे काम करत असे आणि त्यामुळे स्त्रियांना तिथे आनंद होत असे तो आनंद या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच प्रकारे त्या अब्दुलची माणुसकी ही या आपण पाठामधून पाहणार आहोत. तर बघा, अब्बाजान आज मत चावन तपवन तो. आता अब्बाजान, अब्बाजान म्हणजे उर्दू भाषेमध्ये वडिलांना मानलेले काम. अब्बाजान आज मत चावन तपवन तो क्यों बेटे जाने दे जाने दे अनुवर. आता या ठिकाणी त्या अब्दुलचा जो मुलगा आहे अनुवर तो अनुवर त्यांच्या वडिलांना म्हणतोय की अब्बाजान तुम्ही आज तपोवनामध्ये जाऊ नका. तर तो अब्दुल त्या मुलाला अनुवरला म्हणतोय की अनुवर मी आज तपोवनामध्ये काय जाऊ नको. जाने दे अनुवर काही बोलून फायदा आहे का, आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. पर्वणी म्हणजे आनंदमय सोहळा. पर्वणी म्हणजे एक आनंदमय सोहळा. तर ज्यावेळेस अनुवर त्या अब्दुलला म्हणाला की अब्बाजान आज तुम्ही तपोवनामध्ये जाऊ नका, त्यावेळेस त्या अब्दुलची पत्नी त्यांना अनुवरला काय म्हणाली की अनुवर काही बोलू नकोस, कारण त्यांना असं बोलून काही फायदा होणार नाही, कारण आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी एक आनंदाचा सोहळा आहे. एवढं काय आहे ते तपोवनात कोण जाणे. अब्दुलजी बायको शनू नारायणच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली
तर ती अब्दुलची पत्नी अनुला म्हणाली की अनवर त्यांना थांबू नकोस कारण की आज ते थांबणार नाही आजचा दिवस म्हणजे हे आनंदाची पर्वणी आहे आणि असं त्या तपोवनामध्ये काय आहे कोण जाणे की कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस आचार्य होत असेल तर त्यावेळेस हे कुठली गोष्ट किंवा कोणाची गोष्ट अजिबात मानत नाही मी लवकर येईन बेटा आपल्या वडिलांचे हे बोलणे अनुभव खेळायला निघून गेला आणि ज्यावेळेस अनुभवने त्या अब्दुलला विचारले सांगितले की बाबा तुम्ही आज जाऊ नका कोणा तर त्यावेळेस अब्दुल जरा म्हणाला की बेटा मी लवकर येईन आणि अशा प्रकारे समजूत काढल्यानंतर तो अनुभव खेळायला निघून गेला आज संक्रांत तर संक्रांत म्हणजे मराठी सण त्यात मंगळवार कितीतरी बायका बांगड्या करायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद रघुभायाचं म्हणतात तेथेच चालणार आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभायाच्या घरात आणि तुम्ही बघा त्या ठिकाणी ती अब्दुलची पत्नी तिला म्हणते की आज म्हणजे आज सांगत आहे आणि तुम्ही मात्र दुकानामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या स्त्रियांना बांगड्या करण्याचे काम करणार आहात आज मात्र रघुभायाचे दुकान अतिशय तेजीमध्ये चालणार आहे कारण आज खूप साऱ्या स्त्रिया ते दुकानामध्ये येतील आणि तुम्ही मात्र या ठिकाणी धंदा करायला सोडून आपलं दुकान चालायला सोडून तुम्ही तपोवनामध्ये निघालेला आहात आणि अशा प्रकारे आपला एक वेगळा तोटा या ठिकाणी होत आहे शनू चूक बैठकही एका हातात पांगण्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या आणि ज्यावेळेस त्याची पत्नी म्हणाली की आज रघुभायाचं दुकान तेजीमध्ये चालणार आहे आणि तुम्ही मात्र दुकानामध्ये जाऊन तिकडे तुम्ही बांगड्या करण्याचे काम करणार आहात त्यावेळेस त्या अब्दुलला कुठेतरी त्या पत्नीचा राग आला आणि तो म्हणाला की शनू तू चुप आहे तू गप्प बस मला काही सांगू नकोस आणि त्याने आता पिशवी घेऊन चपला पायात घातल्या हे बघा रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका गप्पोना जातो म्हणून धंद्यावर परिणाम होतो त्याचा समजलं आणि त्याने त्या अब्दुल सूचना केली की तुम्ही गप्पोना जाताय असं कोणाला सांगू नका समजा तुम्हाला रस्त्यामध्ये एखादी व्यक्ती भेटली आणि विचारलं तुम्ही कुठे जात आहात तर गप्पोना जात आहात जातोय असं तुम्ही अजिबात सांगू नका तर त्यामागचं कारण असं होतं की कुष्ठरोग्यांना हा समाज एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि त्यामुळे जर तुम्ही कुष्ठरोग्यांच्या ठिकाणी बांगड्या करण्यासाठी किंवा त्या कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या करण्यासाठी तुम्ही जात आहात असं जर समजलं तर आपल्या धंद्यावरती परिणाम होईल म्हणून तुम्ही तपवणं जात आहात असं कोणाला सांगू नका अशी अब्दुलची पत्नी शनू त्याला म्हणाली अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितले एक वार म्हणजे एका वेळी एक वार एक वार तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आणली तर क्यू आली क्यू म्हणजे दया क्यू क्यू म्हणजे दया तर ज्यावेळेस तिने सांगितलं की तुम्ही दपवण जात आहात असं कोणा सांगू नका त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये राग होता आणि त्या अब्दुलने त्या आपल्या पत्नीकडे पाहिलं शनूकडे पाहिलं आणि तिचं राग बघून त्याला राग आला नाही तर त्या शनूची त्याला दया आली त्याला क्यू वाटली की आपली पत्नी असं आपल्याला का सांगते अब्दुल बस स्टॉपवर आला अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती आता अब्दुलची परिस्थिती सुद्धा एक सर्वसाधारण ज्याने त्याने जो स्वेटर घातला होता तो स्वेटर सुद्धा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी फाटलेला होता उसवलेला होता आणि त्यामुळे थंडी सुद्धा त्याला ठिकाणी लागत होती बस आहे बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला आणि अशा प्रकारे त्यावेळेस बस आली तर बस आल्यानंतर त्यांनी आपल्यावरल्या बांगड्या ती पिशवी घेऊन तो त्या बसमध्ये जाऊन बसलेला आहे अगदी खिडकीजवळ बसला पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल हिरव्या निळ्या रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले आणि ज्यावेळेस तो त्या बसने चढला अगदी काळजीपूर्वक बांगड्याची पेटी घेतलेली आहे आपल्या मांडीवर घेऊन तो बसलेला आहे
आणि एवढे त्यांनी काही का घेतले त्या पेटीमध्ये काचेच्या बांगड्या होत्या आणि बांगड्यांना धक्का बसू नये बांगड्या फुटू नये म्हणजे त्याने चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. बस सुरू होताच थंडगार वाढत होत अधिकच त्रासदायक वाटू लागला आणि थंडी दिवस होते त्यांनी स्वेटर घातला होता. पण बसमध्ये बसल्यानंतर ज्यावेळेस गाडी सुरू होते त्यावेळेस एक मोठ्या प्रमाणात आपल्या थंडी लागते त्याप्रमाणे ज्यावेळेस ती बस सुरू झाली त्यावेळेस तो थंडगार वारा त्याला जाणवू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला आणि थंडी लागल्यामुळे जो मफलर त्याच्याकडे होता तो मफलर त्याने घट्ट त्या ठिकाणी कानाला लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. आता कचेरी म्हणजे कार्यालय कचेरी कचेरी म्हणजे कार्यालय. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातो कशाला. आता त्या ठिकाणी जिल्हाधिकारीची कचेरी होती कार्यालय होतं त्या ठिकाणी अगदी निम्म्याहून अधिक बस त्या ठिकाणी रिकामी झालेली आहे. कारण तपोवनामध्ये तपोवनी कुष्ठरोग्यांची त्या ठिकाणी वसंतगृह त्या ठिकाणी उभारली एक गुरुकुल संस्था आणि त्यामध्ये कुष्ठरोगी असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जाणारी त्यांना भेटण्यासाठी जाणारी माणसं ही अतिशय कमी होती आणि त्यामुळे निवडक माणसंच त्या ठिकाणी गेली. जेमतेम 5-6 उतारून राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या कोलाकार कामानिकडे अब्दुलचे लक्ष गेले आणि जेमतेम 5-6 प्रवासी त्या ठिकाणी शिल्लक राहिले होते आणि 5-6 प्रवासी त्या ठिकाणी उतरले आणि उतरल्यानंतर त्या ठिकाणी जी अर्धवट कोलाकार कामानी होती जो प्रवेशद्वार होता त्या प्रवेशद्वाराकडे त्या अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी खुलली आहे तिच्यावरती वेळ. आता 6 महिने म्हणजे 6 महिने झाल्यानंतर हा अब्दुल त्या तपोवनामध्ये गेलेला आहे. 6 महिन्यामध्ये ती वेळ त्या कामानी चढलेली वेळ किती फुललेली आहे किती वाढलेली आहे हे त्यांनी अंदाज घेतला. मागे आलेली वा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम कालका करायला सुरुवात केली. त्या प्रवेशद्वाराच्या जवळ गेल्यानंतर त्या तपोवनातील त्या मुलींना समजलं की हा चुडीवाला हा अब्दुल त्या ठिकाणी आलेला आहे आणि ज्यावेळेस हा अब्दुल त्या प्रवेशद्वाराच्या आत गेला त्यावेळेस तेथील मुलींनी मोठ्या प्रमाणात धक्का केला आणि त्याच्या भोवती जमल्या. चुडीवाला आला बघा आणि त्या मुली अगदी आनंदाने त्या ठिकाणी ओरडत आल्या की चुडीवाला आला आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामनंद सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली आणि त्या ठिकाणी असलेल्या एका आंब्याच्या बुंदेशी अशा चौथऱ्यावर हा अब्दुल बसला आणि त्या ठिकाणी तो अब्दुल आल्यानंतर त्या तपोवनामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी आपला कामनंद बंद ठेवला आणि त्या ठिकाणी त्वरित त्या आलेल्या आहे. कारण हा अब्दुल 6 महिने त्या ठिकाणी आला होता आणि आता तो त्या तपोवन स्त्रियांना बांगड्या काढण्याचे काम करणार होता. त्या लाल रंगाच्या मला त्या हिरव्या मला चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मुलींना त्या स्त्रियांना खूप आनंद झाला होता आणि त्या मुली त्या स्त्रिया म्हणत होत्या की लाल रंगाच्या मला हिरव्या रंगाच्या मला कोणी म्हणत होतं मागच्या वेळेस मी तुम्हाला आरसा गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळच बसला आणि अशा प्रकारे बघता बघता त्या अब्दुलच्या भोवती खूप मोठी गर्दी झाली आणि त्या ठिकाणी गोंधळ होऊ लागला. प्रत्येक या प्रथम बांगड्या करायच्या होत्या आणि त्या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी बांगड्या करायच्या होत्या आणि बांगड्या करून घेणं हे त्यांच्यासाठी एक आनंदाचा सोहळा होता. कारण का त्या ठिकाणी जाऊन कोणाने जाऊन त्या स्त्रियांना बांगड्या करण्यासाठी कोणी तयार होत नसे आणि त्या ठिकाणी हा अब्दुल मात्र नेहमी संगतीला जाऊन त्या ठिकाणी बांगड्या प्रदान करण्याचे काम करत असे. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या करू लागला. त्यांना हवा त्यांना हवे तशा त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या करणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती बघा. आणि त्या स्त्रियांना ज्या प्रकारे बांगड्या हव्या त्या प्रकारच्या बांगड्या तो त्या स्त्रियांना निवडून देत असे. त्या स्त्रियांना त्यांच्या आवडीप्रमाणे बांगड्या तो भरत असे आणि
त्यामुळे त्या स्त्रिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आनंद होत असे. बांगड्या प्रल्हादाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख गुणाचा वाटे. आणि ज्यावेळेस त्यांना बांगड्या होत असे आणि त्या स्त्रियांना त्यावेळेस जो आनंद होत असे तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच या अब्दुलला खूप लाख गुणाचा वाटत असे. दोन तीन तास बांगड्या प्रल्हादाचा कार्यक्रम सुरू होता. सारा कल्पनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आणि अशा प्रकारे दोन तीन तास त्या ठिकाणी बांगड्या बनण्याचं काम चालू होतं. दोन तीन तास हा अब्दुल त्या स्त्रियांना बांगड्या बनवत होता. आणि अशा प्रकारे हा आजचा दिवस म्हणजे तेथील स्त्रियांना मुलींना एक चैतन्याचा आनंदाचा दिवस होता. आवाज गडबड गोंधळ चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चोरीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. आता देवदूत देवदूत म्हणजे बघा देवदूत देवदूत तर देवदूत म्हणजे माणसाच्या सेवेसाठी आलेला देवांचा प्रतिनिधी. देवदूत म्हणजे काय? माणसांच्या सेवेसाठी आलेला देवांचा प्रतिनिधी. आणि अशा प्रकारे त्या दिवशी खूप गडबड गोंधळ त्या ठिकाणी होत असे आणि त्या ठिकाणी येऊन त्या स्त्रियांना मुलींना हा अब्दुल तो बांगड्या खाण्यात काम करत असे देवदूत वाटत असे. प्रत्यक्ष त्यांना देवाचा भास होत असे. कारण का त्या स्त्रियांना किंवा त्या मुलींना त्या ठिकाणी येऊन बांगड्या खाण्यास कोणी तयार होत असे आणि अब्दुल मात्र अगदी न चुकता सांगितलेला ज्येष्ठ पौर्णिमेला त्या ठिकाणी येऊन बांगड्या खाण्याचे काम करत असे. वर्षातून दोनदा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला टपोणातील स्त्रिया चुडीवाल्याची आकृतीने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान वाटते. बघा त्या ठिकाणी जाऊन हा अब्दुल संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला जाऊन त्या ठिकाणी बांगड्या खाण्याचे काम करत असते आणि त्या स्त्रिया सुद्धा हे दोन दिवस आकृतीने त्या अब्दुलची वाट पाहत असत. आणि ज्यावेळेस त्या स्त्रियांना बांगड्या होत असते आणि त्या स्त्रियांना तो आनंद होत असे तो आनंदच या अब्दुलला अगदी लाख मुलासा असं वाटे आणि ते पाहून त्या अब्दुलला अतिशय समाधान होत असे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुबाई आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. आणि असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस रघुबाई आला. त्याच्या हातामध्ये एक पोस्टमनने दिलेले पत्र होते. बघा ते पत्र कसे होते. अब्दुल मियाँ गप्पू म्हणजे चिठ्ठी आई आहे आपको. आणि त्या रघुबाई सांगितले की अब्दुल मियाँ तुम्हाला कपोणातून एक चिठ्ठी आलेली आहे. दिखाव दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. आणि रघुभाईने सांगितले अब्दुल मियाँ तुमच्यासाठी कपोणातून चिठ्ठी आली आहे आणि ती चिठ्ठी ही मराठीतून आहे. त्यावेळेस तो अब्दुल त्या रघुभाईला म्हणाला मग तूच मला वाचून दाखव. रघुभाईने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. आणि ज्यावेळेस त्या रघुभाईने चिठ्ठीतला मजकूर वाचला त्यावेळेस ते शन्नू आणि अब्दुलला अतिशय आनंद झाला. आनंद का झाला बघा. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. बघा तर त्यांना आनंद का झाला होता. तर त्या अब्दुलचा तपोवनात होणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये एक सत्कार होणार होता आणि तो त्या सत्कारामुळे त्या शंदूला आणि त्या अब्दुलला अतिशय आनंद झाला. दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते आणि दाजी साहेब तपोवनातील महत्त्वाची व्यक्ती त्या दाजी साहेबांनी त्यांना निमंत्रण दिले होते. दोन दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधी लागणार नाही असे सत्काराचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्यास आनंदत होता. पुन्हा पुन्हा स्वतःच स्वतःला विचारत होता सत्कार करण्यावेळी मी काय केले आहे तपोवनासाठी. तर बघा अशा प्रकारे त्या अब्दुलला तपोवनातून चिठ्ठी आली की तुमचा सत्कार होणार आहे आणि हे हा गेलो ही चिठ्ठी त्यांना त्या रघुबाईने वाचून दाखवली. आणि त्यावेळेस ही चिठ्ठी वाचली त्यावेळेस त्या शंदूला आणि त्या अब्दुलला अगदी मनापासून आनंद झाला. तर या आजच्या पाठामध्ये आपण काय पाहिलंय तर अब्दुल हा एक सर्वसाधारण एक गरीब असा व्यक्ती आहे.
जो बांगड्या रणरणाचे काम करतो आणि ज्यावेळेस संप्रदती संप्रदीला हा अब्दुल बांगड्या घेऊन त्या ठिकाणी तपोवनामध्ये जाणार होता आणि ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस त्या अब्दुलचा मुलगा अनुवर म्हणाला की बाबा तुम्ही आज तपोवनात जाऊ नका तुम्ही आज घरी थांबा पण त्याची अब्दुलची पत्नी तिला म्हणाली अनुवरला म्हणाली की अनुवर म्हणून काही फायदा नाही कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी पर्वणी आहे आणि अशा प्रकारे अब्दुलने अनुवर समजावले आणि तो अब्दुल तपोवनामध्ये निघून गेला आणि ज्यावेळेस हा अब्दुल तपोवनामध्ये गेला त्यावेळेस तेथील मुलींनी लगेच त्या अब्दुलभोवती गल्ला केला थोड्या वेळाने आपल्या हातातली कामं बाजा घेऊन त्या स्त्रिया त्या अब्दुलभोवती आल्या आणि खूप मोठ्या प्रमाणाने गोंधळ करत केली कारण का त्यांना आनंद झाला होता की हा अब्दुल आज आपल्याला बांगड्या करणार आहे आणि अशा प्रकारे तो नेहमी सांगतेला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला त्या तपोवनाने जाऊन बांगड्या करण्याचे काम करत असे आणि एक दिवस असं काही केल्यानंतर एक दिवस त्या अब्दुलला तपोवनामधून चिठ्ठी आली आणि ती चिठ्ठी रघुभायाने त्या अब्दुलला वाचून दाखवली की अब्दुल भैया अब्दुल मिया तुमचा तपोवनामध्ये सत्कार होणार आहे आणि हा निरोप हा संदेश वाचून त्यांना अतिशय ती शंदू आणि अब्दुल या दोघांना अतिशय आनंद झाला अशा प्रकारे आज आपण या पाठामध्ये माहिती पाहिली पूर्वी भाग आपण पुढील पाठामध्ये पाहू.